सगळं समाधी एक झाला. फक्त आता भूक नको, दारू सोडा, बांधळ एकमेकाचे नका टो, आपला समाज एक संघ राहू द्या. सिम्पलर कामासाठी लोकांचे नका साधून देऊ, लोक साधून घेतात आपल्यात खोटं असं आहे. एकजुटीचं दर्शन माय बापू तुम्हाला आता झालेलं आहे. एकजुटीत किती ताकाचे सरकार ने अगोदरचे कामं केले, परंतु ज्या दिवशी समाज अध्यादेशाला करत नव्हता त्यावेळेस मराठा समाज मुंबईत घुसण्याचं ठरलं. एकजुटीत काय ताकद असते हे समाजाला दिसलंय की एका दिवसात एका रात्रीत त्यांना अध्यादेश काढावा लागला. ही शक्ती आपल्या एकजुटीचे मायबापा नाही फुटू द्यायची. आपल्या भागात अश्रू येते एकजुटीबद्दल नाही. खूप लोकांनी नावं ठेवली किचकट पद्धतीनं रस्त्यावर पारावर अशा चौकात घाण शब्द ऐकायला मिळायचे मराठ्यांबद्दल, ते कानावर पडायचे. अरे माझा समाज एवढा ताकदवर आहे, एवढा मोठा आहे, धाडशी आहे, शूरवीर आहे माझा मराठा समाज. फक्त एकजूट नसल्यामुळं यासले घाणेरडे शब्द त्यांचे ऐका लागायचे, ते कुठं मनाला खूप टोचायचं. त्याच्यातल्या त्यात आरक्षण नाही, त्यामुळे खूप टोचणे द्यायचे, बोलायचे घाणघाण पद्धतीनं. मराठ्यांच्या लेकराच्या वेदना मला नव्हत्या बसू द्या की त्या वेदना इतक्या जीवघेण्या होत्या. एक लेकर जर टक्क्यावर म्हटलं तर ते आत्महत्या काय करायचं, किंवा सुशिक्षित बेकार म्हणून व्यसनी म्हणून हिंडायचं. मनात ठाम निश्चय केला की तू मर पण लढा, तू मागा नको सर, पडल तर तुझं कुटुंब उघड्यावर पडल, पण करोडो कुटुंबाचं कल्याण होईल, तू लढ नको फार वापर. आणि मी ध्येय घेतला मनात आणि दृढ निश्चय केला की आता जीव जरी गेला तरी जीवाचे पर्वा नाही करायची, पण या समाजाचा पदरात आता आरक्षण टाकायचं. आणि मी अंतर्वाणी सोडतानाच सांगितलं होतं की एकतर मरल किंवा समाजाच्या लेखकाच्या डोक्यावर की आद्यादेश देऊन आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशी मी गप्प नाही बसतो. आणि समाजाला दिलेला शब्द मी पाळला, आणि समाजानंसुद्धा मला दिलेला शब्द पाळला. आणि समाज करोडोच्या संख्येनं मुंबईत जाऊन आला, माझ्या लेखनाचे एवढे हाल झाले, झोपायला जेवायला रस्त्यावर पुरून झोपले गाऱ्या. मला कधीच म्हणलं नाही की मी जेवण मिळाले नाही, आंघोळीला पाणी नाही मिळालं, मला त्रास झाला. असं कधीच एकही पूर्व करोडच्या संख्येनं मुंबईत आलेलं नाही. माझ्या शब्दाला शब्द शब्दाला प्रमाण म्हणून मराठ्यांचे पूर्वीनं मुंबईत राहिले, काही काही पांघरायला नाही मिळालं. मी पनवेलपासून मुंबईपर्यंत बघत होतो, माझे पूर्व अक्षरशः रोडवरती उघडे झोपलेले होते. संघर्ष साधला होता आणि ह्या संघर्षाचा न्याय देणं जबाबदारी माझ्या खांद्यावर होती. म्हणून मी जीवाची पर्वा न करता ताकदीनं लढत होतो. मी उपोषणाचे नुसते घोषण मुंबईत केली, अर्धे पोर रडायला लागले मुंबईत, उपोषण नाही करायचं आता मला तुमची गरज आहे. परंतु मला माहीत होतं मायबाप समाज राज्यात आहे, असलं मुंबईकडे बसले आणि जे मुंबईत आलेत हे बिना अन्नपाण्याचे सुद्धा रस्ते झोपत होते, यांचे काय हाल झाले मी हे बघितले. मी जे रात्री जिला एखादा फेरफाटका मारायचो त्यावेळेस पोरं वाकडे तिकडे होऊन पडलेले असायचे. या थंडीपैकी साधं सांगायचं नव्हता मराठ्यांचं, आणि त्या लेकराला आरक्षण देऊन गुलाल टाकायचा. आता काय झालं तरी नाही हटायचं, यावर मात्र मी ठाम होतो. आणि आता त्याच तो विजय मिळाला, बोलणाऱ्याला काय होतं तर मी बोलताय, परंतु कायदा पारित झाला आहे. शेवटी एखाद्याला जमीन असते पण त्याचा सातबारा नसतो, त्याच्या जमिनीला काय अर्थ नाही. तसं नुसतं सगळे सूर्य घेऊन काय अर्थ नव्हता, त्याच्यासाठी कायदा गरजेचा होता आणि तो कायदा पारित झाला आज नऊ द्या 10 दिवसानं. त्यानुसार कोण माझ्या मराठ्यांच्या पोरांचं 100% कल्याण होणार आहे. बस मी केलेला लढा यशस्वी करून दाखवला, मला आता काय करायचं नाही. तुम्ही नाव ठेवणार नाही, फक्त ठेवतच राहा आणि तुम्ही मराठ्यांचा वाटोळच करा आयुष्यभर. पण माझा समाज युद्धून पुढे जर मला हाक मारली माझ्या समाजाने, त्यानं मी त्यांच्या अडचणीला मदतीला 100% धावून येईल. पण माझे जे तब्येत साध्य त्यापासून मी, कारण माझ्या बापा माझी तब्येत मला नाही साध्य झाला. महाराष्ट्र कुटुंब मांडलात आज खऱ्या अर्थानं. तुमच्या डोळ्यातला अश्रू महाराष्ट्रातल्या घराघरातला मराठा ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस त्याच्या अंगावरसुद्धा शहारे येतील. कुटुंब आता तुमची कन्सेप्टच बदललेली आहे, तरी पण एक एक कुठंतरी एक धागा छोटासा असा जो मूळ आपल्या कुटुंबाबरोबर आई वडील पती पत्नी दोन मुलं त्यांच्या पण मनातली वेदना प्रचंड आहे. पण ते तर
म्हणजे त्यांच्याबद्दल काय बोलावं. खरं तर महाराष्ट्रानं म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्या माणसाचं पाय धुवून पाणी प्यावं, त्या पलीकडचं त्यांचं कर्तृत्व आहे. आता नवीलाच होता त्यांचा पण, कारण त्यांनाही माहीत होतं यांनी जर एकदा घर सोडलं तर ते विषय होईपर्यंत माघारी नाही फिरणार. आता आपण प्रयत्न करून सुद्धा उपयोग नाही आणि भावनिक होऊन सुद्धा उपयोग काय असतं दादा. शेवटी प्रत्येकाला कुटुंब असते आणि प्रत्येकाला मायाही असते, म्हणून कुटुंबाला मी कधी आंदोलनाकडे येऊ दिलं नाही, कारण कुटुंब बघितल्यानंतर माणसाला माया तयार होती आणि माणूस ध्येयापासून मागे सरपतो. आणि मी समाजाला न्याय दिलेला होता, न्याय द्यायचं ठरवलेलं होतं, त्यामुळं कुटुंब जर आलं तर मी माझ्या ध्येयापासून चार पावलं मागाने सरकलं पाहिजे. माझं कुटुंब समाज मला हॉस्पिटलला भेटायला येतं तसं भेटायला यायचं, परंतु आंदोलनाच्या ठिकाणी माझ्या कुटुंबाने पायसुद्धा ठेवला नाही, कारण मला ते सिद्ध करून द्यायचं होतं. आणि मी आताही माझं कुटुंब बाजूला सारलं, याही वेळेस मी कुटुंब बाजूला सारलं आणि समाजासाठी पुढं सरकलो. मी छत्रपती शिवरायांचे मावळे जर एकदा लढायला निघाले तर कुटुंबाच्या बाहेर पडलं मागं वळून बघत नव्हते. मीसुद्धा एकदा मुंबईकडं पाय टाकला, माझ्या आंतरवाली गावाची आणि गोतापट्ट्याची शिव मी सोडली आणि ही वार्ता अर्ध्या घंट्यात पसरली की हे पोरग आरपारची लढाई करायचं म्हणतंय, हे पोरग माघारी नाही यायचं बहुतेक. आणि समजला तो एक प्रकारचा संदेश होता. आणि मी ह्या चॅनलच्या माध्यमातून जाहीर सांगतो, मी ही कुटुंबाला जाताना आशीर्वाद घेत भेटत गेलो. मी उघड्या डोळ्यानं डोळे भरभरून समाजाला बघितलं, कारण मलाही माहीत नव्हतं की मी वापस येणार आहे का नाही म्हणून. म्हणून मी जाताना समाजाला बघत बघत गेलेलो, एकदा समाज बघून घ्यायचा. वापस येताना मला समाज दिसून का नाही दिसून हे मला माहीत नाही, कारण मी जर उपोषणला बसलो तर मी टोकाचं करणार होतो आणि सरकारने गोळ्या जरी घातल्या तरी मी त्या छातीवर यावेळेस मी थांबण्याचा केला होता झेलायचा. पण आता पोरांच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मागं नाही हटल्या माहिती नाही, म्हणून जातानाचा उद्देश माझा खरा तो होता. परंतु समाजाचा एवढा मोठा आशीर्वाद होता, समाज या शब्दावर इतका ताकदीने मुंबईकडे आला की सरकारला नाही आरक्षणाचा कायदा बनवायला लागला आणि जे सगळ्या सोऱ्याचा कायदा बनवायला लागला. बस माझ्या समाजाच्या एकजुटीचं मी सार्थक केलेलं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.